बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री गोकुळ गायकवाड लिखित एक कथा ताटातूट राम भाऊ म्हणाला पाहुन ही लहान लहान लेकरं कशी सुकून कोमिजून गेल्यात आईन तरुणपणात तुमची बायको अचानक गमावली लई वाईट झालं तुमचं दुःख पाहवत नाही तुमचा गुन्ह्या गोविंदानं चालला संसार उघड्यावर पडला आहे लेकरं आई पूर की झाली या लहान लहान लेकरांना सांभाळायला घरात बाय माणूस राहिलं नाही तुम्ही एकलं पायाचं किती ओळाताण होतंय तुमची ह्या लेकरांसाठी तुम्ही किती खस्ता खाताय तुम्हाला मदत करणारं कोण आहे नातेवाईक तरी कशी मदत करतील त्या प्रत्येकाला स्वतःचीच पंचायत त्यांना स्वतःचीच लेकरं झाली झाल्यात तेव्हा तुमच्या लेकरांना कुठं बघतील ले। म्हणून म्हणतो मन या लहान लहान लेकरांसाठी तरी तुम्ही दुसरं लगीन करा होय धोंडीबा म्हणाला तुमचं सार खरं आहे मला समज पटतंय पण दोन लहान लहान लेकरं असताना मला कोण बायको देईल राम भाऊ म्हणाला मी दुसऱ्याची घरं कशाला दाखवू मी माझी बहीण कलावती देतो की तुम्हाला धोंडीबा म्हणाला तुम्ही म्हणताय तर मी कसं नाही म्हणू मग राम भाऊ म्हणाला माझी बहीण कलावती लय गुणाची आहे तुम्ही दोघं नव्यानं संसार उभा करा तुमच्या लेकराला ती अंतर देणार नाही स्वतःच्या लेकरावाणी सांभाळील धोंडीवा म्हणाला मी हाय असा आहे मला जमीन जुमला काय पण नाही फक्त दोन वाशाची मुडकी तुडकी छपुरी आहे बघा पण मी कष्टाला मागं सरत नाही रामभाऊ म्हणाला कष्ट हेच तर आपलं भांडवल आहे पाहुणं आणि लेकरं बाळं हीच आपली संपत्ती तुम्ही लात मारताल तिथं पाणी काढताल तुमच्यात कष्ट करण्याची हिंमत बघूनच मी माझी बहीण कलावती देतोय तुम्ही माझ्या बहिणीला सुकाट ठेवाल याचा मला भरोसा आहे धोंडीबा म्हणाला आमच्या बाप जाद्यापासून आम्हाला कसलाही जमीन जुमला शेतीवाडी नाही गावकुसा बाहेर राहून गावाची सेवा चाकरी करीत मोलमजुरी करून जगतोय पोटासाठी रात्रंदिवस राब राब राबतोय कष्टाला औक मागतोय आणि कष्टावरच जगतोय फुकटचं खाऊन मेंदेपणाचं जीवन जगणं बंगाळ असतं आहे म्हणून मी कष्टाचंच खातो आहे एक दिवस कलावती धोंडीबाला म्हणाली माझं सारखं दुखतंय घरचं दारचं सारं काम निलावर पडतंय किती समजदार आहे माझी लेख सगळी कामं शाण्या बाईवाणी जिथल्या तिथं मन लावून करती आई बाप भाऊ बहीण सगळ्यांसाठी सारखी राबती माझ्या दुखण्यामुळं खेळण्या बागडण्याच्या वयात माझ्या निलावर घरातल्या कामाची जबाबदारी पडली तिच्याबरोबरच्या सगळ्या पूर्वाईंची लग्न झाली सगळ्यांजणी नांदायला गेल्या अश्राफ कष्टाळू समजदार माझ्या गुणी नीलासाठी चांगला नवरा मुलगा बघा आमदार तिचा हात पिवळं करून टाका धोंडीबा म्हणाला वय खरं आहे तुझं यंदा उरकून टाकू ला आपल्या निलाचं लगीन गावात नवरदेव पोरगा हाय ही सुगी झाली की बघून येतो कलावती धोंडीबाला म्हणाली का व गावावरून यायला उशीर का झाला धोंडीबा म्हणाला गिरलगावच्या पाहुण्यानं आपली निला पसंत केली आहे तवा तिची सुपारी फोडून यायला उशीर झाला पुढच्या आठवड्यातच स्थित काढून आलो या आपल्या डोक्यावरचं ओझा हलकं होईल तू उद्यापासून नवरी मुलीची तयारी कर मी पाहुण्या राव्याला तांदूळ देऊन येतो निलाचं लग्न उरकून घरी आल्यावर कलावती धोंडीबाला म्हणाली माझी लेख हातात चुडा भरला तरी हळदीला तवर मला काम करू लागत होती मामानं उचलून तिला बाहुल्यावर उभं केलं आणि पाठीमागं उभा राहिला गिरलगावचा बाबूदेव भट लांब उभा राहून मंगल म्हणला अंधाऱ्या रात्री राकेलाच्या टेंब्याच्या काळवडून गेल्या अंदूक उजेडात तांदूळ टाकलं माझ्या निलाचं लगीन झालं ती लग्नानंतर सासरची निलावती झाली तिच्या हातात हिरवा चुडा अंगाला हळद असतानाच सासरी राबायला के के सुरुवात केली माझ्या लेकीला सुख कवा मिळेल काही दिवसांनी नांदून झाल्यावर लीलावती आई कलावतीला म्हणाली आय माझा नवरा लहान असतानाच त्यांचा बाप गमावला माझ्या रांडव सासून पाच लेकरांचा न डगमगता खंबीरपणाने सांभाळ केला सगळ्यांची लगीन येऊ केली कोणत्याच नातेवाईकाला ती यजमान गेली नाही हे लहानपणापासून त्यांच्या लेकूरबाळ नसल्या हत्याकडे राहत होते ती ह्यांचा लय लाड करायची बाप नसल्यामुळे लाडा सांभाळ केला लाडामुळं हे लहानपणापासून लय रागीट आणि चिडकी होत गेले त्यांना राग पटकन येतोय त्यांचं कुणाबरोबर पटत नाही घरात बी आई भाऊबरोबर सारखी भांडणं होत्यात मला तर नाच नाच नाचवित्यात क्षुल्लक कारणावरून ही भांडण करतात मला सारखं म्हणत्यात निले तुला लवकर काम का उरकत नाही चांगलं काम का करत नाहीत तुझ्या आईबापानं तुला काय शिकवले का नाही भाकरी गौऱ्यावाणी थापती कालवण कधी खारट तर कधी आळणी करतीस कापडं चांगली धुईत नाहीस आचकवाचक नुसती पिळून काढतीस आई बापाच्या घरी कसं चांगलं काम करीत होतीस इथं चांगलं काम करायला का तुला काय रोग येतोय तुला बापाचं तर लय पुळका आहे सारखी सारखी आठवण काढीत बसतीस थांब आता आम्ही दुसरीच बायको करतो तुला सवतच घेऊन येतो कसल्या बी कुरापती काढून ते मला सारखे हाना मार करतात हे बघ माझ्या अंगावर मारायच्या खुना कलावती म्हणाली हे बघ नीला नांदून आईबापाचं नाव करायचं असतंय हळूहळू नवऱ्याचा राग कमी होत असतोय सासू नशिबाला चांगली हाय लय जिद्दी बाई हाय पावसानं झुडपल्यावर आपण कोणाला सांगतोय काय आ तसंच नवऱ्यानं मारल्यावर बाईनं सहन करायचं असतंय तुझ्या बापाची गरिबी आहे म्हणून निला तुला हा अन्याय निमूटपणा सहन करावा लागेल मला तुझं सगळं कळलंय नवरा सासू दीर जावासह आठ माणसांचं कुटुंब तू भल्या पहाटे कोंबड्यांना बांग देताच उठून जात्यावर इतर जावाबरोबर दळण दळतीस दळण दळताना कंटाळा वाटू नये म्हणून माहेरच्या आठवणी बा भाऊ बहीण यांच्या मोठेपणा सांगणाऱ्या ओव्या गाऊन दळण दळतीस दळण झालं की जावाबरोबर गाई म्हशीचं श्यान उचलून झाडलोट करताना फुटक्या लोखंडी पाठीतून तुझ्या अंगावर शेनामुताचं ओगळ येत्यात लांबून उड्यावरून डोक्यावर गळक्या घाकरीनं पाणी आणताना भिजून उरी चिंब होतीस तुला फाटक्या लुगड्याला सावरत चालावं लागतं टोपलं भर भाकरी थापून मिळेल तिकडे नवऱ्याबरोबर मोलमजुरी करायला जावं लागतंय अशी सारी कामं तू निमूटपणं करतीस नीला तुझ्यासाठी माझा जीव तीर तीर तुटतोय बघ देवानं तुझा जलम केवळ आणि केवळ काबाड कष्ट करण्यासाठी दिला आहे की काय कळाय लागल्यापासून माहेरी कष्ट सुरू झालं सासरी गेल्यावर तर तुझं कष्ट वाढतच केलं बघ मामा राम भाऊ निलावतीला घेण्यासाठी गिरलगावला गेला तेव्हा तो नीलावतीला म्हणाला नीला कलावतीचा आजार खूपच बळावत चालला आहे त्या तुझ्या काळजीनं ती धरणीला टेकली आहे तिकडं पाहुणं लेकरं दोन दोन तीन तीन दिवस उपाशी राहत आहेत लेकरं भाकरी भाकरी करीत रडत होती आत्ता कलावती शेवटची घटका मोजती आहे औषध पाणी करायला पाहुण्याकडे पैसा नाही जिथं अन्न खायची मारा तिथं दवा पाणी कसं करायचं मी पणाचा पार कंगाल झालो आहे बघ कलावतीचं आता काय खरं नाही तिला अखेरच्या प्रवासाची चाहू लागली वाटते सर्व लेकरांना मला दाखवा म्हणत होती प्रत्येक लेकरांच्या नावानं हाका मारत होती निला निला म्हणून सारखी घुकीत होती तुला आईचं मुख पाहण्यासाठी घेऊन यावं म्हणून मी पांढरेवाडी खरडावरून भल्या पहाटे उठून चालत चालत गिरळगावजवळ करीत होतो इथं मला पाण्याचा घोट घेऊ वाटणार नाही मला पावली तुला व तुझ्या लहान पोराला घेऊन परत फिरावं लागेल चल उरक लवकर जशी असशील तशी चल आपल्याला वाऱ्यासारखं धावत पळत डोंगर दगड धोंड्यातून वाट, वाट काढत अडकळ ठेचकाळत काळत पांढरी जवळ करावी लागेल चालता चालता आपला अनवाणी पाय ठेचा लागून रक्ताळलं ला तरी त्या रक्ताळलेल्या पायांकडे न पाहता आपल्याला वाडी जवळ करावी लागेल चल पाय उचल कलावतीबरोबर दोन शब्द तरी बोलायला भेटलं पाहिजे नाहीतर एवढी धावपळ वाया जाईल कलावतीचा जा क्षणाचा जा भरोसा नाही कसे बसे ते पांढरेवाडीत पोचताच नीलावतीने लांबूनच कितीतरी वेळ दाबून धरला हुंदका मोकळा गेला आणि आय म्हणून लांबूनच हंबरडा फोडला लेख नीलावतीचा आवाज ऐकून कलावतीने धडपड उठण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ तिच्यात उठण्याचं त्राणच राहिलं नव्हतं आई कलावतीनं लेख निलावतीच्या अंगावर थरथरता हात फिरवला किलकिल त्या डोळ्यांतून अश्रू ढाळीत खोल आवाजात म्हणाली नीला लहू आणि अंकुसला सांभाळ आता तूच त्यांची आई डोळं भरून सगळ्यांकडे पाहत पाहत लेकरांसह सर्वांच्या डोळ्यांत देखत ती सर्वांना सोडून जन्मोजन्मीची दुःख उराशी घेऊन क्षणात केव्हा लुप्त झाली हे कोणालाच कळलं नाही राम भाऊ म्हणाला माझी बहीण कलावती जन्ममृत्यूच्या या दुःखातून मुक्त झाली पण आपल्या सगळ्यांना आता लय मोठं दुःख आहे पाहुणं तुमच्या कुटुंबावर तर प्रचंड दुःखाचा था आघात आहे नियतीनं या तुमची घोर चेष्टा केली या तुम्ही दोन वेळा उभा केला संसार आज पुन्हा विस्कटून उघड्यावर पडला वादळातील पक्ष्यांच्या घरट्यासारखी तुमच्या संसाराची अवस्था झाली तुमचं दुःख मला कळतं आहे भलं मोठं दुःख उरात घेऊन तुम्ही कलावतीची मुठमारती करून आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांना घेऊन जड पावलाने आपल्या गावाच्या वाटेला लागलात पण आता तुमच्या आणि ही साथीला कलावती नाही या लेकरांचा आक्रोश माझं काळी चिरून टाकतोय तुमच्या दुःखात मी माझं दुःख कसं सांगू आता बहिणीच्या एवढ्या लेकरांना सांभाळण्याची माझीही एवढी ऐपत नाही मी हताश झालो आहे मला माफ करा कलावतीचा मला भावासारखा पाठुंबा होता एक मेव आधार होता आता माझ्या बहिणीला मी कुठं शोधू श्रीरंग पत्नी नीलावतीला म्हणाला आता वाह्याला कशाला जाती आपलं गिरलगावला चल सगळ्यांच्या गाठी गाठीबिठी झाल्या तिथं तेवढ्यात नीलावतीची चुलती म्हणाली पाहुणं तिची आई मिलीया ओलं दुःख आहे घरी लहान लहान भावंड आहेत चार आठ दिवस घेऊन जातोय घरात कोणी बाय माणूस नाही लेकरं लहान लहान आहेत त्यांना आईचा इसर पडला की आम्हीच आणून घालतो की तिला श्रीरंग म्हणाला तुमचं बी खरंच आहे म्हणा पण मला लेकरापासून करमत नाही तवा मी माझ्या लेकराला घेऊन जातो तुम्ही तुमच्या लेकीला घेऊन जा नीलावतीचा चुलता म्हणाला जावई त्या आईवरल्या ले लेकराला कशाला घेऊन जात आहे माय लेकराची अशी ताटातूट कशाला करताय मी थोड्या दिवसात तिला तुमच्याकडे आणून घालतो श्रीरंगाची आई म्हणाली अरे श्रीरंग्या आईवरचं लेकरू आहे कशाला आई जवळून घेतो आहेस चार आठ दिवसांनी मी जाईल वाल्याला त्या माय लेकराला आणायला स्त्रीनं कोणाचंच न ऐकून घेता पोराला घेऊन गिरळगावच्या दिशेनं चालता झाला आईच्या ओढीनं अनिल किरकाश ओरडत होता तर लेकराच्या ओढीनं आई निलावती तोंड झोडून घेत होती माझा अनिल म्हणून प्रचंड टाहो फोडत होती लेकरू लेकरू करत ऊर बडवून रडत होती तिच्या पुढं मोठा संघर्षमय पेच निर्माण झाला तिचा जीव कात्रीत सापडला तिचं डोकं गरगरायला लागलं तिच्या सर्वांगाला कापरं भरलं होतं ती स्वतःशीच विचार करू लागली माझ्या ताण्या बाळाकडं जावं की आई विना पोरक्या झाल्या भावंडांकडे जावं लेकराशिवाय तिचा पाय ओढत नव्हता तर भावंडांचे केविलवाणी अवस्था पाहून जीव माहेरच्या ओढीनं तीळ तीळ तुटत होता माझी असली कसली परीक्षा आहे ही ती नियतीला जाब विचारत होती चुलता म्हणाला निला कशाला काळजी करतीस पोरग तुला सोडून जास्त दिवस राहणार नाही एक दोन दिवसात पोराला आणून सोडतील पाहुणं चरवट आपल्याला घरी जायला राहत होईल असं म्हणत नीलावतीला तिला धीर देऊन समजूत काढत पुढं घालून उठत बसत अन्वानी पायानं बांधाच्या पाय वाटणं उपासपुटी पांढरेवाडी खरडा अंतरवली जेजला आंभी कुक्कडगाव ही गावं मागं टाकीत टाकीत वाल्याला निघाली दिवसभर चालता चालता निलावतीच्या डोळ्यासमोर सारखी आई आणि मुलगा अनिल दिसत होते आई तर कायमची गमावली आहे पण आता तर माझा अनिल ही माझ्याजवळ नाही परत त्याची माझी भेट कधी होईल त्याला माझ्याशिवाय करमल का तो रडला की आजारी पडतोय तो रडायचा थांबला असेल का दिवसभर कसा तरी राहील पण रात्रीला तो माझ्याशिवाय कसा राहील ते स्वतःलाच प्रश्न विचारत होती निलावतीची भावंड भूक लागली म्हणून रडत होती तेव्हा चुलती म्हणाली आता पोटभर पाणी प्या घरी गेल्यावर मी पोटभर भाकरी खायला देते घरी गेल्यावर भाकरी मिळणार या आशेवर लेकरं चालत होती कसं बसं कडूस पडता घरी पोचले प्रत्येकाच्या घरात अठरा दारिद्र्य नांदत होतं ज्याला त्याला आपलीच भ्रांत पडलेली तरीही रात्री लेकरांसाठी आयाबायाने ऐपतीप्रमाण आपल्या घासातला घास कोरकुटका आणून दिला लेकरं दिवसभर चालून चालून दमली होती भूकंफुड आईची आठवण कशी येईल अदाशीपणा चटणी भाकरी खाऊन पाणी पिऊन ती पटकन झोपी गेली धुंडीबाणी निलावती यांना उद्याची भ्रांत पडलेली झोप उडाली होती घरात धान्याचा कण नव्हता की साधं दिवा लावायला राख्याल नव्हतं लहू आबय आबय म्हणून झोपेत अंधारात चाचपडत उठायचा कलावतीच्या आठवणी काढत तिघा बाप लेकरांनी डोळ्यानं रात्र काढली निलावतीला आईची आठवण उदास करून सोडित होती तर मुलाच्या आठवणीत व्याकुळ होऊन वेडी पिशी होत होती आईवरचं लेकरू आईच्या आठवणनं धोसरा काढून मलूल झालं त्याचं खाणं पिणं बंद झालं होतं ते पार पेंगाळून गेलं होतं यादव दादा यांना लेकरा या लेकरा hmm? त्या लेकराची अवस्था पाहवली नाही तो बायमा आणि श्रीरंगला म्हणाला तुमचा या लेकराचा जीव घ्यायचा विचार आहे का काय आजची आज त्याला त्याच्या आईकडं सोडून या तेव्हा बायमा म्हणाली अवं कारभारी आम्ही कोणत्या तोंडानं त्याला त्याच्या आईकडे घेऊन जाऊ शिरंग्याला कळून नाही वई की पेत्त लेकरू आईशिवाय कसं राहील तुम्हीच जावान लेकराला सोडून या बघा तेवढं यादवदादा गायकवाड या देव माणसानं आई लेकराची भेट घालावी म्हणून अनिलला खांद्यावर घेऊन गिरलगाववरून वाल्ला इथं चालत, चालत चालत गेले आई दिसताच लेकरू धावत आईकडे गेलं जंगलात चुकल्या गायवासराची भेट फावी तशी निलावती आणि अनिलची भेट झाली तिने यादवदादाच्या पायावर डोकं टेकून कृतज्ञता व्यक्त केली काही दिवसांनी धोंडी बापल्या लेकीला ले दिल्या घरी गिरळगाव येथे पोच करून आला बापानं आपलं कर्तव्य पार पाडलं नीलावती आपल्या संसारात रमली तिला गोकुळ हा दुसरा मुलगा झाला श्रीरंग दोन पोरांचा बाप झाला त्याला भलताच आनंद झाला आजी चुलते चुलती मामा मावशी आत्या आणि गोकुळच्या जन्मामुळे बाप श्रीरंग आई नीलावती या सर्वांना आनंद झाला आता त्यांचा दुबळा पण सुखाचा संसार चालला होता नीलावतीची लहान बहीण सोजर हिचं लग्न ठरलं नीलावती गोकुळ व नीला लग्नाला येण्यासाठी धुंडीबाने वाल्यावरून गिरलगावाला मुराळी धाडला नीलावती दोन्ही लेकरांना घेऊन माहेरी वाल्ला येथे गेली बायको लेकरं घरी नसले की श्रीरंग उदास होत असे बेचैन होत असे बायको आणि लेकरा वाचून त्याला करमत नसे सोजरला नात्यातच आत्याच्या घरी साथेफळे दिलं सगळीकडून सगळे सोयरे नातेवाईक लग्नासाठी ते जमले श्रीरंगी मेहुनीच्या लग्नाला आवर्जून गेला बायको पुढं आली म्हणून तो जरा रागातच होता ज्येष्ठ जावाई म्हणून मेहुनीच्या लग्नात त्याला मानापमानाची शेवती हवी होती पण सासरे धुंडीबा यांचं कमालीचं दारिद्र्य कसा बसा लेकरांना जगवत होता हे लग्नही अतिशय साध्या पद्धतीनं कमीत कमी खर्चात करत होता जाव्याचं मानपान करावं ही त्याची इच्छा असूनही तो करू शकत नव्हता सो जरचं लग्न होता श्रीरंगनं बायको नीलावतीच्या मागे गावाला चल म्हणून टुमणं लावलं सो जर आईविना पोरकी तिला निलावती या मोठ्या बहिणीचा आईसारखा आधार वाटायचा निलावतीचा लवकर पाय निघत नव्हता तेव्हा श्रीरंगने अनिल या मोठ्या मुलाला निलावतीकडून हिसकावून घेतलं त्याला खांद्यावर घेऊन गावाच्या वाटेला लागला अनिल प्रचंड आक्रोश करीत होता त्याला आई आणि लहान भाऊ गोकुळचा लळा लागला होता श्रीरंग कोणाचंच ऐकून घेई ना लोक दोन्ही बाजूनी बोलून त्यांच्या भांडणाच्या आगीत तेल ओतत होते आणि भांडणाची गंमत पाहत होते तसा श्रीरंग चिडला जात होता त्याचा नवरोबाचा अहंकार उफाळून येत होता नीलावती आणि श्रीरंग दोघेही पतीपत्नी आपल्याला परीनं बरोबर वागत होते लीलावती तिच्या आईच्या वचनात गुंतली होती आई विना पोरकी तिची भावंड लहान लहान होती तर श्रीरंग नवरेपणाचा हक्क दाखवत होता आपली बायको मुलं आपल्या जवळच असावीत असं त्याला वाटणं साहजिकच होतं मात्र यांच्या संघर्षाच्या वनव्यात अनिल आणि गोकुळ ही दोन्ही लहान लहान भावंड मात्र होरपळून जात होती याची त्या दोघा पती पत्नीला खरंच परवान असेल का कोणताही मनुष्य वाईट नसतो त्याला परिस्थिती वाईट बनवत असते टोकाचा संघर्ष शेवटी वाढत गेला संघर्षातून शेवटी काय निष्पन्न होणार होतं संघर्षातून शेवटी राहसच होतो हे त्रिकालाबाधित सत्य आहे अगदी तसंच घडलं श्रीरंग शेवटी कोणालाही न जुमानता बळजबरीनं अनिलला घेऊन गे। गे गावाला गे गेला तर नाईलाजानी लिलाव ती लहान मुलगा गोकुळा घेऊन माहेरी वाल्ला येथे बाप धोंडीबाबरोबर आली गोकुळला लहू मामा चांगला सोबती मिळाला गोकुळमुळे निलावतीला थोडाफार कहुईनं आधार वाटत होता लहू व अंकुश बहीण निलावतीला अक्का म्हणत होते म्हणून अनिल आणि अनि गोकुळ ही आईला अक्का म्हणत होते अनिलला छोटा भाऊ गोकुळची आणि अक्काची सारखी आठवण येत होती आई आणि भावाच्या विरहात त्यानं परत धोसारा काढून अन्न पाण्याचा त्याग केला वाचून पीक करपावं तसा तो करपून चालला जर्जर जर आजारानं अजर त्याला गाठलं तो पिकल्या लसनावानी दिसू लागला जन्मदात्या आई वडिलांच्या भांडणात त्या निष्पाप निरागस लेकराचा बळी गेला माय लेकराची कायमचीच ताटातूट झाली अक्का मला माफ कर तुला माझ्यासाठी किती यातना भोगाव्या लागल्या तुझं दुःख मला सहन झालं नाही तुझी मजबुरी मलाच माहीत नानाचा तरी काय गुन्हा होता त्याला वाटत होतं आपली बायको लेकरू आपल्या जवळच असावी तुम्हा दोघांचीही अजिबात चूक नाही बिकट सामाजिक आर्थिक परिस्थिती आणि अज्ञानीपणाच्या गर्तेत सापडल्या कोणाचीही हीच अवस्था झाली असती तुम्ही दोघंही अजिबात दुःख मानू नका मी गोकुलच्या रूपात तुमच्या पुटी अगोदर जन्म घेतला आहे माझ्यावर असलेलं सर्व प्रेम त्याला द्या मात्र माझ्यासारखी त्याच्या जीवनाची परवड आणि हेळसांड करू नका तुम्ही सर्वजण सुखात राहा अक्का नाना मी तुमच्या म्हातारपणाचा आधार होतो पण तुम्हाला अर्ध्यावर सोडून जात आहे मला क्षमा करा धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद